नमस्कार मंडळी कसे आहात सगळे द अल्टिमेट सोल्युशन कृष्णा चॅनलमध्ये मी मनीषा तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत आता लगेचच येणाऱ्या लक्ष् लक्ष्मीपूजनाविषयीची माहिती सचिन मधुकर परांजपे पालघरचे आहेत त्यांच्या लेखणीमधून साकारलेल्या एका लेखाचं मी आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम करत आहे लक्ष्मीपूजन यावर्षी दिवाळीतील लक्ष्मीपूजन दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार वीस शनिवारी सायंकाळी पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून रात्रो आठ वाजून बत्तीस मिनिटं या कालावधीमध्ये याचा मुहूर्त आहे एकूण दोन तास चौतीस मिनिट यात संध्याकाळी पाच एकूण साठ ते सात पस्तीस या कालावधीत लाभ चौघडी असल्याने तो कालावधी शुभ आहे म्हणजेच एक तास छत्तीस मिनिट शक्यतो आपल्या घरातील लक्ष्मीपूजन हे संध्याकाळी पाच एकोणसाठ ते सात पस्तीस याच काळात करावं संध्याकाळी सात पस्तीस नंतर रात्री आठ बत्तीस पर्यंतच्या काळात उद्वेग ही अशुभ चौघडी असल्याने त्या काळात पूजन नको लक्षात घ्या काही कारणास्तव उशीर झाला तरी प पूजेची सुरुवात ही कोणत्याही परिस्थितीत सात पस्तीसच्या आत तरी कराच पूजेचा शेवट लांबला तरी हरकत नाही पण सुरुवात सात पस्तीस नंतर अजिबात करू नये उद्वेग ही चौघडी अतिशय अशुभ व कलहकारक असल्याने त्यात आनंददायक व समृद्धीकारक लक्ष्मी पूजन नको हे आवर्जून लक्षात घ्यावं या पूजनाचं धार्मिक आध्यात्मिक व व्यावहारिक मूल्य शब्दातीत आहे इथे लक्ष्मी ही केवळ पैसा धनप्राप्ती किंवा श्रीमंती याच अर्थाने अपेक्षित नसून ती श्री या संकल्पनेवर आधारित आहे श्री म्हणजे धनधान्य ऐश्वर संपत्ती सत्ता आरोग्य समृद्धी यश प्रतिष्ठा मानसन्मान लोकप्रियता दीर्घायुष्य या सर्व संपन्न अर्थाने तिचे येणे किंवा आगमन होणे अपेक्षित आहे या काळात सुचिर्भूतपणे श्री महालक्ष्मीच्या तस्विरीची किंवा मूर्तीची उत्तम चौरंगावर सुशोभित मांडणी करून पूजन करावे सोबत धन म्हणजेच पैसे सुवर्ण म्हणजे सोनं बँकेची पासबुके सर्टिफिकेट नाणी यांचीही पूजा करावी पूजा पंचोपचारे केली तरी चालेल म्हणजेच स्नान धूप दीप गंध आणि नैवेद्य मनातील भाव हा कृतज्ञतेचा श्रद्धेचा असावा बरेचदा श्री लक्ष्मीपूजन करताना अनावधानाने श्री विष्णूंचे स्मरण प्रार्थना करणे राहून जाते श्री महालक्ष्मी तत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जिथे विष्णूंचे स्मरण प्रार्थना होते त्या ठिकाणी तिचा निवास राहतो कारण ती विष्णूंशिवाय राहत नाही त्यामुळे तिची पूजा अर्चना करण्याआधी विष्णुदेवांचे स्मरण करणे कर्मप्राप्त आहे हे विसरू नका नुसते मानसिक स्मरण केले किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप अकरा वेळा केला तरी चालेल ओम नमो भगवते वासुदेवाय घरातील वातावरण सुगंधित व प्रसन्न असावे पूजनाचे उपचार हे तुम्ही तुमच्या इच्छेने व मनापासून करावेत लक्ष्मी पूजनासाठी काही प्रभावी मंत्र पुढे सांगत आहेत त्याचा जप प्रत्येक मंत्राचा किमान एकशे आठ वेळा तरी पूजन प्रसंगी करावा काही मंत्र तंत्रोक्त आहेत तर काही पुराणोक्त किंवा स्तोत्रातील आहेत मंत्र जप हा शक्यतो पूजन झाल्यानंतर करावा किमान दोन मंत्रांचा जप तरी प्रत्येकी एकशे आठ वेळा करणं अधिक लाभदायक आहे जप झाल्यानंतर प्रार्थना करावी धनधान्य ऐश्वर संपत्ती सत्ता आरोग्य समृद्धी यश प्रतिष्ठा मानसन्मान लोकप्रियता दीर्घायुष्य हे सर्वाची प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना करावी नैवेद्य दाखवून प्रसाद घरातील मंडळींना वाटावा ज्यांना जमत असेल येत असेल त्यांनी मंत्र जपानंतर श्रीसुक्त किंवा महालक्ष्मी अष्टक यांचेही पाठ करावेत आणि अतिशय महत्वाचं जर तुम्ही श्री पूजन करणार असाल तर त्या दिवशी मांसाहार मद्यपान किंवा कोणतंही अनैतिक अश्लाघ्य आणि अशुभ कृत्य करू नये त्या दिवशी वादविवाद करू नयेत दिवसभरात जमेल तेव्हा अन्नदान करावं सुवासिनीची ओटी भरावी कुलदेवतेचं स्मरण चिंतन करावं लक्ष्मीपूजनाच्या वेळी घराच्या ओटीवर अंगणात दिवे प्रज्वलित असावेत श्री लक्ष्मी देवीचे काही प्रभावी मंत्र किमान दोन मंत्रांचा तरी जप प्रत्येकी एकशे आठ वेळा करावा उच्चार करणे अजिबात शक्य नसेल तर निदान प्रार्थना तरी करावी काही मंत्र उच्चाराला सोपे असे आहेत तर काही जरा कठीण आहेत ओम श्रीम नमहा यात श्री या शब्दावर अनुस्वार आहे त्यामुळे श्रीम असा उच्चार करावा ओम श्रीम नमहा हे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्यामुळे तुम्ही ते वाचून म्हणू शकता दुसरा मंत्र आहे ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा ॐ श्री महालक्ष्मीदेवै नमः ॐ महालक्ष्मै च विद्महे विष्णुपत्ने च धीमहि तन्नो प्रचोदयात् ॐ ह्रीं पद्मे स्वाहा ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीदप्रसीदं श्रींह्रीं ॐ श्रीं ॐ ल महालक्ष्मै नमः या सर्व देवी सर्व भूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः ओम आदिलक्ष्मी नमस्तेस्तु परब्रह्मस्वरूपिणी यशो देही धन देही, सर्व कामाश्च देहि मे मित्रांनो अत्यंत श्रद्धेने आणि वर दिलेल्या श... शुभ प्रवालात अवश्य महालक्ष्मी पूजन करा मंत्र जप करा प्रार्थना करा आणि एक श्रीमंत समृद्ध ऐश्वर संपन्न व आरोग्य संपन्न मनशांतीयुक्त जीवनाचा आनंद तुम्हाला प्राप्त हो हीच सदिच्छा आपल्या सर्व बंधू भगिनींना आपतेष्टांना मार्गदर्शन होऊन सर्वत्र समृद्धीचे समाधानाचे वातावरण पसरावे हीच श्री नारायणाच्या चरणी प्रार्थना आपणही हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा म्हणजेच सगळ्यांपर्यंतही अमूल्य महा माहिती पोचेल तुम्ही अजूनही माझा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती मी असेच वैचारिक आध्यात्मिक विचार शेअर करत असते त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल नमस्कार